जय श्री मित्रांनो, स्वागत है तुम्हारा सर्वांचं आपल्या यूट्यूब चैनल एज्युकेशन वाईटी मध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ एकदम खास असा झालेला आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपण खूप दिवसांनंतर व्हिडिओ केला, म्हणजे 2-3 दिवसांनंतर आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा, लाईक करणे असेल तर आजच्या व्हिडिओ लाईक नक्की करा। आणि सोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर पहिली वेळ आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आणि सबस्क्राइब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती नक्की सेट करा, जेणेकरून जेव्हा आपण एक नवीन व्हिडिओ अपलोड करना सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल। आणि सोबतच मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ क्रिएट करण्यास काय पण प्रॉब्लेम जर येत असेल तर माझ्या इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तिथून जे ते तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता। आणि जे पण तुम्हाला अडचण येत असेल ते तुम्ही तिथं मला डायरेक्ट मेसेज करून किंवा स्टोरी मेन्शन करून विचारू शकता, तिथं मी नक्की तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व करून देईल। तर चला मित्रांनो, आजची व्हिडिओचा प्रिव्ह्यू जो आहे तो तुम्ही बघून घ्या। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओचा प्रिव्ह्यू कॉमेंट करून नक्की कळवा। आणि तुम्हाला जर आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सोबत आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा इथून पुढचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला अलाइट मशीन ॲप डाउनलोड करावं लागेल। तर अलाइट मशीन ॲपचं प्रो वर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन करून मिळून देईल, तिथून एकदम इझिली तुम्ही अलाइट मशीन ॲपचं प्रो वर्जन जे आहे ते डाउनलोड करू शकता। त्यानंतर मित्रांनो, अलाइट मशीन ॲपचं प्रो वर्जन डाउनलोड केल्यानंतर इथं प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे एक मी तुम्हाला एक बीट मार्क प्रोजेक्ट एक शेकी पेक आणि एक बीट मार्क प्रोजेक्ट मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये दिलेलं आहे, तिथून जे आहे ते एकदम इझिली तुम्ही हे तुमच्या अलाइट मशीन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। तर सर्वात अगोदर बघू शकता आपला बीट मार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा आहे। बघू शकता खूप सारे बीट जे आहे ते मी इथे तुम्हाला मार्क करून दिले आहेत। तर मित्रांनो, एकदम स्टार्टिंगला तुम्हाला आता यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर बघू शकता प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे, आणि इथून जे पण मी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्पेसिफिक फोल्डर मी तुम्हाला क्रिएट करून दिला आहे। तर या फोल्डरमध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला एक ओवरले बॅकग्राऊंड बघायला मिळेल, तो ओवरले बॅकग्राऊंड अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। त्यानंतर या लेअरवरती क्लिक करून थ्री डॉटवरती जायचं आणि फिल कंपोजिशन एरिया यावरती क्लिक करून हा तुम्हाला एकदम प्रॉपर साईजमध्ये घेऊन यायचा आहे। तर अशा प्रकारे केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती जाऊन आता एक तुम्हाला इमोजचा पिंजी दिसून देईल, तो इमोजचा पिंजी तुम्हाला ऍड करायचा आहे। तुम्हाला जर साईज कमी करायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही इथून करू शकता, तर बघू शकता इमोजच्या पेनच्या या लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही साईज कमी करू शकता। तर अशा प्रकारे केल्यानंतर इथं साईडमध्ये ॲरोचं ऑप्शन दिलं आहे, त्या ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करून डायरेक्ट फर्स्ट बीट मार्क म्हणजे 4:44 सेकंडपर्यंत तुम्हाला यायचं आहे। तर इथं आल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती या व्हिडिओच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं 4 ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा व्हिडिओचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर इमोजच्या पेनच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि 2 ऑप्शनवरती क्लिक करून हे लेअर इथपर्यंत तुम्हाला घेऊन यायची आहे। तर अशा प्रकार केल्यानंतर आता स्टार्टिंग म्हणजे 4:44 सेकंडपर्यंत तुम्हाला यायचं आहे। इथल्यानंतर प्लसच्या अकाउंटवर क्लिक करून मीडियावरती जायचं बघू शकता। सर्व फोटो मी तुम्हाला 4:1 या साईजमध्ये दिलेले आहेत, तर बघू शकता पहिल्याला फोटो ॲड करायचा आहे। पुढच्या ऑप्शनवरती जाऊन बघू शकता, पुढच्या बिटमार्कवरती जाऊन तुम्हाला या पुढचा फोटोचा पार्ट अशा प्रकारे कट करायचा आहे। पुन्हा दुसराला फोटो ॲड करायचा आहे, पुन्हा दुसऱ्याला फोटोचा पार्ट अशा प्रकारे तुम्हाला कट करायचा आहे। तर बघू शकता एक एक करत लास्टपर्यंत तुम्हाला सर्व फोटो इथं ॲड करायचे आहे। तर मित्रांनो, एक एक करत लास्टपर्यंत तुम्ही फटाफट जे आहे ते इथं सर्व फोटो ॲड करून घेतो, त्यानंतर काय करायचं आहे ते व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगतो। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठं स्किप करू नका। तर मित्रांनो, मी लास्टपर्यंत सर्व फोटो इथे ॲड करून घेतल्यात। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्व फोटो ॲड करायचे आहेत। तर सर्व फोटो ॲड केल्यानंतर आता जे आहे ते मित्रांनो बघू शकता तुम्हाला आता डायरेक्ट इथं स्टार्टिंगला यायचं आहे। तर स्टार्टिंगची तुम्हाला बघू शकता इथं 4-5 फोटो म्हणजे 7:02 सेकंडपर्यंत तुम्हाला डायरेक्ट इथं यायचं आहे। तर 7:02 सेकंडवरती आल्यानंतर तर इथून जे आहे ते तुम्हाला 4 बीट मार्कवरती यायचं म्हणजे 4th बीट मार्कवरती यायचं बघू शकता अशा प्रकारे, जिथं 4th बीट मार्क संपते तिथं तुम्हाला यायचं आहे। त्यानंतर तो फोटो तुम्हाला अशा प्रकारे इथपर्यंत घेऊन बघू शकता, एक वेळेस मी तुम्हाला इथं करून दाखवतो। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फोटो जे आहे ते जिथपर्यंत 4th बीट मार्क आहे तिथपर्यंत हा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे। तर अशा प्रकार केल्यानंतर आता जे आहे त्या पुढचा फोटो आहे बघू शकता, सिंगल फोटो आहे 9:30 सेकंड। तर इथून जे आहे ते 4th फोटोवरती तुम्हाला जायचं म्हणजे 4th फोटोच्या लास्टमध्ये तुम्हाला जायचं, लास्टमध्ये गेल्यानंतर हे लेअर पण इथपर्यंत तुम्हाला घेऊन यायचे बघू शकता अशा प्रकारे। तर अशा प्रकार केल्यानंतर आता त्याचा पुढचा जो पण फोटो असेल त्यानंतरचे 4 फोटोच्या नंतर तुम्हाला जायचं बघू शकता, इथं 1 फोटो 2 फोटो 3 फोटो आणि 4th फोटो। तर 4th फोटोच्या एंडवरती जायचं आहे आणि इथून जे आहे ते ह्या लेअर
इथपर्यंत तुम्हाला घेऊन यायचा बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर त्या पुढचा फोटो इथून पण तुम्हाला चार फोटो मोजायचे आहेत बघू शकता, पहिला आला फोटो, दुसरा आला फोटो, हा तिसरा आला फोटो आणि चौथा आला फोटो, त्या लास्टमध्ये जाऊन ह्या चौथ्या आला फोटोची लेअर इथपर्यंत तुम्हाला घेऊन यायचं बघू शकता अशा प्रकारे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे, तर असं प्रकारे तुम्हाला लास्टपर्यंत करायचं आहे, तर फटाफट मी जे आहे ते अशा प्रकारे फोटो जे आहे ते वळून घेतो। तर मित्रांनो बघू शकता लास्टपर्यंत तुम्ही अशा प्रकारे सर्व फोटो केले, तर अशा प्रकारे फोटो केल्यानंतर आता स्टार्टिंगला यायचा 7.02 सेकंडपर्यंत बघू शकता इथपर्यंत। तर इथपर्यंत आल्यानंतर जो आपण लॉंग फोटो घेतलेला आहे त्याला तुम्हाला काहीच करायचं नाही, तर आता तुम्हाला 7.42 सेकंडपर्यंत यायचं बघू शकता। आता इथं डबल लेअर क्रिएट झाले आहेत, म्हणजे एक खालची लेअर आहे आणि त्यावरती एक पुन्हा एक फोटो ॲड केलेला आहे। जो वरचा फोटो आहे त्या लेअरवरती तुम्हाला जायचं आहे आणि इथं मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म जायचं आहे, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या फोटोची साईज अशा प्रकारे तुम्हाला कमी करायचं आहे। साईज कमी केल्यानंतर बॅक यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करून स्ट्रोक अनेबल तुम्हाला करायचं आहे आणि कलर जो आहे तिथून तुम्हाला व्हाईट सिलेक्ट करायचं आहे। तर व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर पुढच्या फोटोवरती यायचं आहे, जे वरची लेअर आहे त्या वरची लेअरची साईज पुन्हा कमी करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आता स्ट्रोक अनेबल करून कलर तुम्हाला व्हाईट देऊन द्यायचं आहे। तर असं जिथं पण बघू शकता आपण पूर्ण व्हिडिओमध्येच आपण असं केलेलं आहे, तर जे पण वरच्या लेअर असतील त्या सर्व लेअर तुम्हाला छोट्या करायच्या आहेत आणि त्याच्यावरती बॉर्डर तुम्हाला अप्लाय करायचा आहे। तर फटाफट मी जे आहे अशा प्रकारे सर्व बॉर्डर तिथं अप्लाय करून घेतो। तर मित्रांनो सर्व फोटो मी आता फ्रेममध्ये ॲड करून घेतले आहेत, तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्व फोटो फ्रेममध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे फोटोज ॲड केल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचा आहे आणि जो आपला शेक इफेक्ट मी तुम्हाला दिला तो शेक इफेक्टवरती यायचा आहे। जो स्टार्टिंगचा फोटो आहे त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवर जायचा आहे, 3 डॉटवरती क्लिक करून तो कॉपी इफेक्ट करायचा आहे। तर इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती तुम्हाला बॅक यायचं आहे बघू शकता। तर आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर स्टार्टिंगचे जे बघू शकता इथं चार फोटोला तुम्हाला लगातार हा वाला इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। तर लगातार चार फोटोंना तुम्हाला स्टार्टिंगच्या फोटोला हा इफेक्ट इथं द्यायचा आहे। तर फटाफट मी हा इफेक्ट इथं अप्लाय करून घेतो। तर बघू शकता चार फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा बॅक यायचा आहे, आपला शेक इफेक्ट तुम्हाला ओपन करायचा आहे, त्यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती जाऊन बघू शकता इथून हा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा, कॉपी केल्यानंतर पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती तुम्हाला बॅक यायचं आहे। तर मित्रांनो आता स्टार्टिंगचा आपण चार फोटोला इथं अप्लाय केलेला आहे इफेक्ट, त्यानंतर बघू शकता जे पण लेअर आपण खालून म्हणजे बघू शकता खूप लंबी घेतलेली आहे त्या लेअरला इथून तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे। तर बघू शकता जिथं पण आपण तीन लगातार चार फोटोंना हे लेअर घेतलेले आहे लंबी, त्या लंब्या लेअरला तुम्हाला अशा प्रकारे इथं पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे। जसं पूर्ण व्हिडिओमध्ये करायचं आहे बघू शकता, पूर्ण व्हिडिओमध्येच आपण अशा प्रकारे इथं लेअर घेतलेले आहेत, तर या लेअरला खालच्या लेअरला तुम्हाला इफेक्ट इथं द्यायचा आहे। तर फटाफट मी जे आहे ते खालच्या सर्व लेअरला इफेक्ट अप्लाय करून घेतो। तर मित्रांनो खालच्या लेअरला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे आणि जो आपला शेक इफेक्ट आहे पुन्हा ओपन करून लास्टवाल्या फोटोचा इफेक्ट इथून तुम्हाला कॉपी करायचा आहे। तर इफेक्ट कॉपी केल्यानंतर आता मित्रांनो बॅक यायचं आणि आता जे पण वरच्या लेअर राहिलेल्या असतील त्या सर्व लेअरला तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे बघू शकता। हे एक वरची लेअर आहे त्या वरच्या लेअरला अशा प्रकारे तुम्हाला तिथं पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर मित्रांनो असं पूर्ण व्हिडिओमध्ये करायचं आहे आणि खूप सारे फोटो आहेत, तर फटाफट मी हा आला इफेक्ट इथं अप्लाय करून घेतो। तर मित्रांनो लास्टपर्यंत मी सर्व इफेक्ट अप्लाय केला आहे बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण इथं इफेक्ट अप्लाय करायचं आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सोबत आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा इथून पुढचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो भेटा पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।